नमस्कार नवदुर्गा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निसर्ग निसर्ग हाच खरा देव आहे आणि तो एक डॉक्टर सुद्धा आहे निसर्गातल्या एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला जर का काही झालं तर निसर्ग स्वतःहून त्याला बरं करतो निसर्गाच्या याच पंचतत्वावर काम करणाऱ्या आजच्या आपल्या नवदुर्गा निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉक्टर अमृता चांदोरकर तुमचं खूप खूप स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद निरामय हे नावच इतकं सुंदर आहे की ते ऐकूनच कानाला पहिल्यांदा असं खूप शांत आणि बरं वाटतं जे पण जेव्हा आपण नैसर्गिक उपचार म्हणतो तेव्हा अजूनही आपल्या समाजात ते, समाजा ते फारसं म्हणजे लोकांना माहिती नाही आहे त्याबद्दल तर त्याबद्दल काय सांगाल आणि बद्दल काय सांगाल जसं तुम्ही आता सुरुवात केलीत की निसर्ग हा सगळ्यांना बरं करत असतो आता देव म्हणालात तुम्ही आणि डॉक्टरही म्हणालात तुम्ही हो तर देव ही काय कन्सेप्ट आहे तर देणारा तो देव बरोबर आपल्या पुरातन शास्त्रामध्ये संतांनी असेल वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं की देव कुठे आहे तर तो कणाकणात आहे हो तो चराचरात सगळीकडे हा तो तुमच्या आत आहे तो तुमच्या बाहेर आहे असंच आजपर्यंत आपण ऐकत आलोय बरोबर मग म्हणजे हा देव कोण आहे तर ते आहे चैतन्य हो ती आहे ऊर्जा हु। यालाच देव म्हटलं गेलंय राईट right. मग वेग वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा याला वेगवेगळी रूप दिली गेली आहेत त्याला वेगवेगळी नावं दिली गेली आहेत जो शब्द निर्माण झाला त्या शब्दाला देखील व्हायब्रेशन्स आहेत त्याला स्पंदनं आहेत मग त्या देवांची जी नावं दिली गेली त्याला देखील विशिष्ट स्पंदनं आहेत ती स्पंदनं कुठेतरी काम करत असतात बरोबर मग ती कुठे काम करतात तर ती बाहेरही काम करतात आणि ती आतही काम करतात करे आणि मग ही स्पंदनं जी निर्माण होतात ती वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करत असतात mm -hmm. म्हणून जो शब्द निर्माण होतो त्या वेळेला ही स्पंदनं निर्माण झाली हा व्यक्त होणारा शब्द mm -hmm. ही स्पंदनं आजूबाजूच्या आसमतामध्ये निर्माण करतो बरोबर mm -hmm. जो शब्द अव्यक्त असतो mm -hmm. शब्द निर्माण झाला पण तो विचार स्वरूप आहे बरोबर mm -hmm. तो व्यक्त झालेला नाही mm -hmm. मग ही स्पंदनं आतमध्ये काम करत असतात ओके okay. जेव्हा अतिविचार होतो <laughs> किंवा कुठल्याही विषयावरती जास्त विचार केला जातो <laughs> तेव्हा ती <थी> स्पंदन ही <laughs> कुठेतरी प्रेशर क्रिएट करतात <laughs> बरोबर मग ते कुठे मग त्याला सप्तचक्र किंवा प्राणमय कोश ऊर्जा देह हो, औरा <laughs> अशा बऱ्याच गोष्टी म्हटलेल्या <laughs> आहेत <आनी> आणि आपलं <अपला> आरोग्य <laughs> हे फक्त ह्या जडदेहापुरतं म्हणजे अन्नमय कोश किंवा फिजिकल बॉडी पुरतं मर्यादित नाहीये बरोबर शरीर ऊर्जा आणि मन हे तीन महत्वाचे कोश आहेत की ज्याच्यामुळे जे संतुलित असतील तर आपल्याला आरोग्य मिळतं बरोबर आणि हाच आहे निसर्ग सो हा निसर्ग जसा जसा समजायला लागला तसं तसं वेगवेगळ्या वेग आजारांची कारण कळायला लागली आणि ही कारण केवळ शरीरात नाही आहेत तर याच बरोबरीने इतर ह्या ऊर्जेमध्ये देखील आहेत बरोबर आणि ही ऊर्जा संतुलित करून आपण ह्या कारणांवर काम करू शकतो खूप खूप डीप आहे असं म्हणजे आताच्या जर का भाषेत बोलायचं तर हे खूप डीप आणि खूप गहन अर्थ आहे या सगळ्याचा तुम्ही आता जे बोलत होता की देवाची नावं दिली गेली तर आपण महाभारतात वाचतो बरेचदा की सूर्यदेव पवनदेव तर ही सुद्धा सगळी त्याचवर कदाचित कारण या सगळ्या ऊर्जा आहेत ना अगदी बरोबर म्हणजे ही सगळी एक एक एनर्जी आहे ती आणि बेसिकली थोडक्यात आपल्या एनर्जीवर काम करणं कारण जगातलं एकमेव सत्य आहे जो आपण लॉ म्हणतो की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड अगदी बरोबर आणि हे त्या ऊर्जेचं रूप म्हणजे आपला देह बरोबर त्यामुळे त्या एनर्जीवर बेसिकली काम होतं आणि त्या ओरावर तुम्ही सगळं काम करता काम करून कोणताही आजार बरा होऊ शकतो कोणताही आजारही बरा होऊ शकतो पण मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी असतील ना की म्हणजे अनेकदा आई आपल्याला सांगत असते घरात की मनानी स्वच्छ राहा मनानी शांत राहा तर तुझं म्हणजे फिजिकली तू फिट राहशील अगदी तर कुठेतरी या सगळ्यामध्ये मनावर सुद्धा काम केलं जातं किंवा मानसिक आरोग्यावर सुद्धा या सगळ्यात काम होत असेल जसं मी मगाशी म्हटलं की शरीर ऊर्जा आणि मन ही त्रिसूत्री आहे बरोबर आणि ही जेव्हा संतुलित असते तेव्हाच आपण निरोगी राहू शकतो आता आपल्याला जो संस्कार म्हणून लहानपणापासून दिलं जायचा की चुकीचं बोलू नको खोटं बोलू नको कुणाला दुखावू नको आपल्याला असं सा सांगितलं जायचं की शत्रूबद्दल पण वाईट चिंतू नका बरोबर शत्रू शत्रूबद्दल कसं चांगलं चिंतायचं पण आपल्याला काय <laughs> सांगितलं की त्याच्याबद्दल पण वाईट चिंतू नका कारण ही ऊर्जा जी तुम्ही वाईट चिंतणार आहात तेव्हा जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती तुमच्या ओरामध्ये तुमच्या ह्या प्राणमय कोषामध्ये निर्माण होणार आहे त्या शत्रूपर्यंत पर्यंत ती पोचेल तेव्हा पोहोचेल पण आधी दोष जो निर्माण होणार आहे हा तुमच्या शरीरामध्ये होणार आहे बरोबर आणि हा जो आहे ना हा योगशास्त्राची सुरुवात आहे यम नियम अष्टांग योग ज्याला म्हटलंय त्याची सुरुवात होते ती यम नियमाने यम नियम झाल्यानंतर आसन आहे ओके मग प्राणायाम आहे बापरे आणि मग धारणा ध्यान आणि समाधी आहे आता यम नियमांमध्ये हेच सांगितलं की वाईट बोलू नका कुणाला दुखावू नका चोरी करू नका जे आपल्याला लहानपणी संस्कार म्हणून दिलं जातं म्हणजे हे योगशास्त्र आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलं जात हे का कारण जेव्हा हे शब्द निर्माण होतात जेव्हा ह्या भावना निर्माण होतात तुमच्या ह्या प्राणमय कोशामध्ये तुमच्या या औरामध्ये ही ऊर्जा संकलित व्हायला लागते Right. लहानपणापासून जर आपण ताणात असू hmm. जर आपण कुणाला नावं ठेवत असू आपण खोटं बोलत असू तर ही चुकीची ऊर्जा आपण आपल्या ओरामध्ये निर्माण करतोय हळूहळू right. ती साठत जाते आपला hmm. प्राणमय कोश शिल्ड आहे wow. जे की बऱ्याच गोष्टी तिथे धरून ठेवतं फिजिकल बॉडी पर्यंत येऊ देत नाही right. पण जेव्हा ते साठत 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 जातं जेव्हा ते त्याच्या कपॅसिटीच्या बाहेर जातं तेव्हा ते फिजिकली कन्व्हर्ट होतं आणि आजार म्हणून येतं बरोबर आजाराची कारण दोनच एक म्हणजे होणारी झीज आणि दुसरं म्हणजे होणारी साठवणूक ती विचारांची सुद्धा बरेचदा असते शारीरिक मानसिक जर एक्झर्शन झालंय तर झीज होते बरोबर हां आणि जर तुम्ही साठवत गेलात तर ते साठवणूक होते ह्या दोन्हीतून आजार निर्माण होतात पण जे आपल्याला श्लोक म्हणायला सांगतात रामरक्षा असेल भीमरूपी असेल किंवा आपल्या पूजांमधले जे काही आपले रीती आहेत त्यामधले सगळे मंत्र या सगळ्या गोष्टी खर तर व्हायब्रेशनवरच काम yes. करणारे आहेत ना ते सगळे शब्द तुम्ही जे मगायचे म्हणालात की शब्द त्याचे एकामागून एक येणारे शब्द त्याच्यामुळे क्रिएट होणारी ऊर्जा ऊर्जा वायब्रेशन सो मला वाटतं ते सुद्धा सगळं याच्यावरच काम करतं ना खर तर मनावर रामरक्षा म्हणालीस तू हो आता राम रक्षा हे कवच असं म्हटलं जातं बर हा आणि ते रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं आता जर जा रामरक्षेचा विचार केला ना तर रामरक्षेमध्ये डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागाचा विचार केलाय प्रत्येक सांध्याचा विचार केलाय आणि तिथे सांगितलंय की कुठल्या कुठल्या सांध्याचं रक्षण कोण करेल अशा पद्धतीचे ते सगळे शब्द आहेत आता हे पण काय आहे वेगवेगळ्या रिलेशन मधले निर्माण होणाऱ्या गाठी किंवा निर्माण होणाऱ्या भावना ह्या वेगवेगळ्या सांध्यांमध्ये साठत असतात मग ते वडील असतील ती आई असेल ते भाऊ असेल बहीण असेल पत्नी असेल मित्र असेल हा, हे सगळे रिलेशन त्या रामरक्षेमध्ये सांगितलेले आहेत आणि ते कुठलं रिलेशन कुठे हे देखील म्हटलेलं आहे बरोबर मग रामरक्षा ऍक्च्युली समजून जर म्हटली तर काय आहे एक्झॅक्टली exactly. का रोजच्या रोज होणारी स्वच्छता एक लक्षात घे आपण शरीराची स्वच्छता न चुकता रोज करतो सुवासिक साबण हा वेगवेगळ्या वेग गोष्टी वापरून शरीर स्वच्छ करतो पण मनाची स्वच्छता आणि मनामध्ये हा जो मळ साठत 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 जातो त्याचाच परिणाम आहे आज जे रोग वाढलेत ना आज घरोघरी जे डायबिटीज दिसतोय बीपी दिसतोय पित्ताचे त्रास आहेत वेगवेगळे वेग त्रास प्रत्येकाला अटॅक हल्ली लोकांना खूप पटकन येतात पूर्वी मला वाटत नाही हे इतकं रेग्युलर शेअरिंग हो नाही शेअरिंग नाही म्हणजे अनेक त्याला आताची लाईफस्टाईल हा तर खूप मोठा पूर्ण वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो लाईफस्टाईल हा पण यामध्ये पण आपण सोल्युशन आहे ना हो रामरक्षा सोल्युशन आहे ना खरंच नाही तुम्ही खऱ्या अर्थाने नवदुर्गा आहात कारण देव तेच करत असतो कुठेतरी सगळ्यांना शक्ती देत असतो आणि तुम्ही खरंच आता सगळ्यांना शक्ती देताय आणि बेसिकली मनानी त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न करताय पण या सगळ्या फील्ड मागे किंवा मा इथे येण्याच्या आधी आपण इकडे वळू असं कधी तुम्हाला वाटलं होतं किंवा असं वाटलं होतं की तुमच्या घरातनं कोणी याच्यात होतं किंवा हे आलं कुठे ना एक्झॅक्टली असं माझा आय म्हणजे हा कधीच वाटलं नव्हतं की असं काही करू आपण हा ऍक्च्युली वसा आला तो खर तर माझ्या सासूबाईंकडनं बरं म्हणजे त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास होता Okay. त्यांचे आजोबा वैद्य होते आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांना माहिती होत्या mm -hmm. संस्कार म्हणून जे दिलं जातं त्याचं mm -hmm. त्यांनी जतन केलेलं होतं oh. त्या वयाच्या साठाव्या वर्षी अॅक्युप्रेशर जाऊन शिकल्या होत्या okay. आणि तो काहीसा भाग माझ्या uh, मिस्टरांकडे यजमानांकडे आलेला होता mm -hmm. uh, ते त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी एकत्र असायचे आणि अनेक कोर्सेस त्यांनी एकत्र केले होते मग प्राणिक हिलिंग असेल रेकी असेल अॅक्युप्रेशर असेल बाहेरच्या देशातून आलेल्या ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचं एक कुतूहल होत आणि ते कुतूहल म्हणून ह्या गोष्टी शिकल्या गे गेल्या okay. ह्या गोष्टी शिकल्यानंतर मग सासूबाईंनी सांगितलं की अरे हो ह्या गोष्टी अशा अशा होत्या पूर्वी हे असं असं केलं जायचं ह्याचाच हा अर्थ आहे म्हणजे आपल्याकडे आहे ऑलरेडी ते सगळं इथे आहे फक्त ते आपल्याला बाहेर आल्यानंतर असं होतं ना, ना कुतूहल अगदी म्हणजे मधल्या काळामध्ये कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा काही पण मग त्यांनी ह्या सगळ्याची उकल केली की असं असं okay. पूर्वी होतं असं असं केलं जायचं त्याच्यामुळे असे असे बदल घडायचे हु. आणि मग त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या की अरे खरंच आहे हा ठेवा आपल्याकडे आहे आपल्या मातीतलं आहे हे खरं आणि मग खरं तर अभ्यास सुरू झाला बरोबर या दरम्यान झालं असं की त्यांना खूप मेजर हार्ट प्रॉब्लेम आला आणि त्यांना okay. हॉस्पिटलाइज करावं लागलं मेजर हार्ट ब्लॉकेजेस होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की ओपन हार्ट करावी लागेल बापरे त्या म्हणाल्या नाही करायची डॉक्टर म्हणाले की मेजर आहे हे सगळं आणि तीस दिवसांपेक्षा अदरवाईज यांचं लाईफ जास्त नाही आहे समजावलं गेलं त्यांना पण त्या म्हणल्या की नाही माझी इच्छा नाही आहे की कर्ज बाजारी व्हायचं आणि ऑपरेशन करायचं हे मला पटत नाही आणि मला हे करायचं नाही आहे तर तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका आणि कन्सेंटवरती सही करून आमच्या जबाबदारीवर नेतो असं त्यांना घरी आणलं गेलं आणि ॲक्च्युली तिथून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ओ म्हणजे खऱ्या अर्थाने मेजर वरती पहिला जो काही प्रयोग झाला तो त्यांच्यावरती झाला आणि ही दोन हजार सालची गोष्ट आहे त्याच्यानंतर त्या बऱ्या झाल्या म्हणजे त्यांना दम लागणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ते त्यांच्या पूर्ण गेल्या आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो मग सुरुवातीला त्या गच्चीत जाऊन फेऱ्या मारायला लागल्या मग हळूहळू त्या खाली येऊन सगळ्या गोष्टी करायला लागल्या आणि दोन हजार दहाला निरामय वेलनेस सेंटर सुरू झालं जानेवारीमध्ये बारा वर्ष होतील पूर्ण आता त्याच्यानंतर ते सगळं पाहिलं त्यांनी त्या बऱ्यापैकी सेंटरला येत होत्या त्यांची खूप इच्छा होती की हे लोकांना कळावं याचा लोकांना फायदा व्हावा आणि सप्टेंबर दोन हजार दहाला त्यांनी त्या गेल्या आपल्यातून पण हे सगळं झालेलं त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्ही इथे उभे आहोत म्हणजे ह्या सगळ्या मागची शक्ती जर तुम्ही म्हणाल तर त्या आहेत त्यांच्याकडनं वसा माझ्या यजमानांकडे आला आणि त्यांच्या हाताला गुण होता तेव्हापासून दोन हजार सालापासून दोन हजार दहा पर्यंत जेव्हा आईनचे रिझल्ट अनेकांनी बघितले मग ते म्हणाले आम्हाला तुम्ही कराल का ट्रीटमेंट आणि असं अनेकांकडे जाऊन पुढची अनेक वर्ष ते फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करत होते पण एक वेळ अशी आली की पेशंटची संख्या वाढायला लागली आणि प्रत्येकाकडे जाऊन करणं शक्य होईल बरोबर आणि म्हणून आम्ही प्रोफेशनली या क्षेत्रामध्ये आलो म्हणजे तो एक माझा पुढचा प्रश्न होताच की ज्यांना असंही होत असेल ना की अनेक जण अलोपॅथीवर विश्वास ठेवणारे प्रत्येकाच्या विश्वासाचा हा फरक असतो आपल्याकडे अॅलोपॅथी आहे ते आयुर्वेद आहे होमिओपॅथी आहे पण या ना सुद्धा कुठेतरी त्याला सगळ्याला पूरक किंवा काय या दोन्हीचा मेळ साधून जास्त उपचार सुकर होऊ शकतो का म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एखादं एखादं ऑपरेशन असेल आता एखादा ऍक्सिडेंट झाला असेल आणि ऑपरेशन करणं गरजेचं आहे काहीतरी लागलं आहे मेजर तर त्या याच्यात कुठेतरी नॅचरोपॅथी किंवा हिलिंग आणि ऊर्जा उपचार सॉरी तर ऊर्जा उपचार आणि अलोपॅथी yes. या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन जास्त इफेक्ट दाखवू शकतात का निश्चितपणे होतो कारण आता देखील आपल्याकडे जे रुग्ण येतात ना त्यांचे काहीतरी औषधोपचार सुरू आहेत ना बरोबर वर्षानुवर्ष ते औषध सुरूच आहेत आणि त्याच्यामुळे गोष्टी कदाचित कंट्रोलमध्ये आहेत किंवा तरीही उपयोग होत नाही आणि म्हणून ते शोधत शोधत आपल्यापर्यंत पोहोचतात ओके okay. सो कुठलंही औषध आपण कधीच बंद करायला सांगत नाही कारण शेवटी तो सपोर्ट आहे बरोबर आता शरीर काहीतरी करू शकत नाहीये आणि म्हणून त्याला दिला गेलेला तो सपोर्ट आहे राईट सो तो सपोर्ट आता गरजेचा आहे आता ऊर्जा काय करते किंवा हा प्राण काय करतो तर आजपर्यंत जे काही दोष निर्माण झालेत शरीरामध्ये आणि मनामध्ये जे जे तुम्ही ऊर्जा रूप साठवलंय ते स्वच्छ करतो बरोबर ते स्वच्छ केल्यामुळे त्या प्रत्येक सेल पर्यंत जी आवश्यक ऊर्जा पोचायला हवी आहे ती पोहोचायला सुरुवात होते हळूहळू इनिशियली आपण वातावरणातच आहेत ही पंचतत्व आहेत कुठे हे पंचप्राण इथेच आहेत आणि तुम्ही ते घेताय नाकाने आपण श्वास घेतो पण तो मध्ये जातो रक्तामध्ये मिसळतो आणि रक्त प्रत्येक सेलला ती एनर्जी पुरवतं बरोबर म्हणजे प्रत्येक सेल करतोय श्वास घेतोय हो, हो। सो प्रत्येक सेल जर प्रॉपर करू शकला नाही तर आजार निर्माण होतो बरोबर आणि तो का श्वास घेऊ शकत नाही कारण काहीतरी ब्लॉकेजेस का आपण निर्माण केलेली असतात मग स्वयंपूर्ण उपचार काय करत तर तुमच्या वरामध्ये ह्या ज्या नाड्या आहेत यात साठलेली ही जी व्हायब्रेशन्स आहेत ती व्हायब्रेशन आपण तिथून रिलीज करतो जसं मग तुम्ही म्हणालात की ऍक्सिडेंट झाला तर गरज आहे का उपचारांची तर आहेच ऑफकोर्स पण त्या बरोबरीने ज्या वेळेला आपण ती ताकद देऊ okay. तो जसा जसा जातो इथे औषध इतर गोष्टी काम करतात इथे ऊर्जा काम करते आणि hmm. ते सा लवकर सांधलं जातं किंवा ते त्रास लवकर बरे होऊ शकतात सत्ताचा आपला एक मोठा आजार होता जो म्हणजे करोना करोनाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींचा कसा उपयोग झाला आणि तेव्हा तुमच्याकडे आय एम शुअर कारण बाहेर सुद्धा लोक म्हणत होते ना की करोनानी शरीरावर पेक्षा मनावर आपल्या जास्त परिणाम केलाय कुठेतरी तर आ, तशा पद्धतीने तुमच्याकडे अनेक जण आय एम शुअर आले असतील आणि अनेक जण करोनातनं बरे सुद्धा झाले असतील अगदी कोविडच्या so, दिवसांमध्ये आपण खूप काम केलं कारण त्यावेळेला काउन्सिलिंगची गरज होत म्हणजे स्टाफ माझा राहायलाच होता आणि आपण चोवीस तास काम करतो अदरवाईज पण थ्री सिक्स्टी डेज आणि तीन शिफ्ट मध्ये आम्ही काम करतो आपले जे उपचार हे फोन फोनवरूनच असतात म्हणजे आपण दुरस्थ पद्धतीनेच उपचार करतो ऊर्जा okay. ही कुठूनही कुठेही क्षणार्धात पोहोचते okay. मग तो रुग्ण परदेशात जरी असला तरी तो एक फोन करतो आणि ही मेडिटेशन ध्यानाची ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे फोन केल्यानंतर त्यांना पाच मिनिटं ध्यानस्थ बसायला सांगितलं जातं आणि त्यावेळेला त्यांचा त्यांचा हा ऊर्जा देह स्वच्छ केला जातो कोविडमध्ये अनेक फोन येत होते लोक घाबरलेले होते आणि त्यावेळेला त्यांना मानसिक ताकद देणं त्यांची ही एन्झायटी ही ऊर्जेच्या माध्यमातून कमी करणं राईट right. कारण अस्वस्थता एन्झायटी म्हणजे वायुतत्व वायुतत्व वाढतं त्याच्यामुळे चिडचिड राग म्हणजे अग्नितत्व हा ओव्हर कॉन्फिडंट जेव्हा व्यक्ती असते तेव्हा हे पृथ्वी तत्व एक्सेसिव्ह असतं आणि जेव्हा कॉन्फिडन्स नसतो तेव्हा ते, ते पृथ्वी तत्व लो असतं अशा सगळ्या पाच तत्वांमध्ये आपण हे बघतो आणि कोविडमध्ये अशा अनेक केसेस आहेत की ज्या अत्यवस्थ स्थितीपर्यंत होत्या आणि त्या रिकव्हर झालेल्या आहेत या क्षेत्रात अजूनही आपल्याला तेवढी मुलं येताना दिसत नाही आहेत तर त्यासाठी तुम्ही मुलांना काय सांगाल कि आता किंवा त्यांना इकडे येण्यासाठी कसं प्रवृत्त करावं निश्चितपणे आता जसं तुम्ही म्हणालात तर माझ्याच बाबतीत म्हणाल तर सुरुवात आम्ही पुण्यापासून केली मग जशी जशी पेशंटची संख्या वाढत गेली आणि वेगवेगळ्या भागातून पेशंट येत होते त्याच्यानंतर मुंबई सेंटर सुरू झालं चिंचवड सुरू झालं आणि मग कोल्हापूर सुरू झालं आता माणसं ही कुठून मिळाली कुठून तयार झाले लोक तर जे समविचारी होते ज्यांना वाटत होतं जे कुणीतरी पेशंट म्हणून आले ना नातेवाईक म्हणून आले आणि त्यांनी बघितले रिझल्ट आणि ते म्हणाले आम्हाला हे शिकायचंय आम्हाला हे समजून घ्यायचंय आणि आम्हाला काम करायचंय सो असं करत 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 ही टीम हा परिवार हा आमचा वाढत गेला आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी जण आहोत आम्ही जे काम करतोय तीन शिफ्ट मध्ये आम्ही काम करतोय तीनशे पासष्ट दिवस आम्ही काम करतोय तर मला सगळ्यांना सांगायचंय की ही अशी गोष्ट आहे ना की जी शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही स्तरावर आरोग्य देऊ शकते फक्त ही समजून घ्यायला हवी आहे आता वेगवेगळा रिसर्च ज्याला म्हणू आपण तसंही आम्ही याच्यामध्ये करतोय की ओराचे फोटोग्राफ जे घेता येऊ शकतात मग ऑराचा फोटो घ्यायचा त्याच वेळेला त्याचा मेडिकल रिपोर्ट उपचार सुरू झाल्यानंतर कालांतराने पुन्हा ऑराचा रिपोर्ट घ्यायचा आणि मेडिकल रिपोर्ट आणि ह्याच्यामध्ये कसे कसे बदल घडतात सो ह्या सगळ्या गोष्टी आता आपण करतोय आणि तरुणांना माझं सांगणं आहे की खरंच याच्याकडे तुम्ही एक संधी म्हणून बघू शकता ज्यांना खरंच समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यांनी निश्चितपणे इथे वळालात तर ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी पण आहे आणि ह्याने एक चांगला समाज घडू शकतो तर निश्चितपणे याचा विचार करा नाही नक्कीच आणि आय एम शुअर आत्ता हे ऐकल्यानंतर तर नक्कीच याचा विचार केला जाईल मी स्वतःसुद्धा याचा विचार करेन कारण मला अगेन आपण आपल्याला माहिती नसतात बऱ्याचशा गोष्टी हे सगळं ऐकल्यानंतर बोलल्यानंतर त्या हळूहळू कळायला लागतात ला ला त्याचं इफेक्ट हळूहळू कळायला लागतात ला पण थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात आणि खरंच तुमचं काम खूप मोठं आहे असं मी म्हटलं की खरंच तुम्ही नवदुर्गा आहात आणि इतक्या सगळ्या मनमुकळेपणाने छान आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक्यू आणि या कार्यक्रमाचा शेवट मी प्रत्येक वेळेला माझ्या साईडनी एक ग्रॅटिट्यूड म्हणून एक डेडिकेट करते सॉन्ग मला आता हे सगळं ऐकल्यानंतर एक जे गाणं सुचतंय तर ते मी तुम्हाला डेडिकेट करू इच्छितच विश्वाचे आर्त माझ्या म्हणी प्रकाशले विश्वाचे आर्त माझ्या म्हणी प्रकाशले अब देह ब्रह्म देह ब्रह्म विश्वास आर्त मनी प्रकाशले विश्वासे आर्त माझ्या प्रकाशले खूप खूप थँक्यू सो मच खरंच खूप बरं वाटलं आणि शांत वाटला साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा